मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालयावर आरपीआयचा मोर्चा, बीडच्या केज तहसील कार्यालयावर आरपीआयच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय. हजारोंच्या संख्येनं या सर्वसामान्यांसह मोर्चेकरी सामील झालेत. बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला जावा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, यासह विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला. केज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. आरपीआयचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आलंय. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं केज तालुक्याच्या वतीनं आज विराट असा मोर्चाचं आयोजन केज तालुक्याच्या वतीनं केलेलं आहे. प्रामुख्यानं मोर्चाची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लावता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा बांधवाला आरक्षण हे दिले पाहिजे, हे रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीपासून गेल्या 30-35 वर्षापासून मागणी आहे. दुसरी मागणी आहे की बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस कमी झालेला आहे. आज अनेक पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाण्याची फार मोठी टंचाई होणार आहे. तळे जर बघितले तर एकही तळं 30% वर नाही, कुठं 11%, कुठं 16%, आणि म्हणून बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे. तिसरी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने जे कॉन्ट्रॅक्ट भरती काढलेली आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं, ती तात्काळ रद्द करावी की आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज आम्ही पूर्ण कार्यकर्ते बघितले हजारोच्या संख्येनं मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि म्हणून आमचा एक म्हणजे खास गोरगरिबाचा प्रश्न आहे. गायरान जमिनी ह्या गोरगरिबांना प्रत्येक जातीला गायरान जमिनी दिल्या पाहिजे, हे सुद्धा मोर्चामध्ये आम्ही मागणी केलेली आहे. रशी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अगोदरही पालकमंत्री पद भोगलेलं आहे आणि आताही पालकमंत्री आहे. त्यांनी अगोदरसुद्धा त्यांची पालकमंत्री म्हणून त्यांनी कामाची चुनक अद्यापही दाखवली नाही आणि मला वाटत नाही की पालकमंत्री ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जिल्ह्यातील लोकांना न्याय देतील मला असं अजिबात भरोसा वाटत नाही. कालच पालकमंत्री म्हणाले की जिल्ह्यात आता शेतकरी आत्महत्या करणार नाही, शेतकऱ्यांना बँकेतून लोन द्यायची हे करणार आहेत. पालकमंत्र्याला माहीत असलं पाहिजे की बँकेतून लोन घेताना स्वतःची पत त्या ठिकाणी काही ना काही घाण ठुल्याशिवाय बँक लोन देत नाही. विना आठ जर लोन त्यांनी जर देण्याचं कबूल केलं असेल तर मग निश्चितपणे लोकांना लोन मिळेल. तुम्ही म्हणताय की ओबीसीतून आरक्षण नको आहे मराठा समाजाला, मराठा समाजाची मात्र मागणी अशी की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, तर यावर आरपीआयची काय भूमिका असणार आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो की ओबीसी समाज, मायक्रो ओबीसी समाज अत्यंत गरीब आणि दारिद्र्याचं जीवन अगोदरपासून जगतो आहे. त्यांच्यासुद्धा विचार झाला पाहिजे. मराठा समाजाला वेगळी कॅटेगरी केली पाहिजे, वेगळी कॅटेगरीतून त्यांचा वेगळा निकष ठरवून त्यांना आरक्षण देण्याची मागणी आमची असेल. लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी महादेव काळे, केज, जिल्हा बीड.